गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. सध्या तर आम्ही आता इकडे कांचना फोर्टला चाललोय आणि आम्ही आता कुठे आलोय आपण सध्या वडाळी भोईला आहे. पुढे गौरवजी बसलेले इकडे, मी महेश, नंतर मृणयजी आहे. जर तुम्ही त्यांना सगळे त्यांना तर तुम्ही ओळखता. 15 दिवसाच्या ब्रेक नंतर आपण पुन्हा नव्याने एका नव्या दिवसाची नवी सुरुवात त्याप्रमाणे नवीन ट्रेकवर आलो आहोत. तर हा आहे कंचना आणि अंचना. तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता, हा आहे कंचना, हा आहे अंचना फोर्ट. तर आपण आता सुरुवात केलेली आहे. 15 दिवसाचा गॅप झाल्यानंतर वाटलं नव्हतं एवढा दम लागेल. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी आपण लहान होतो तेव्हापासून ऐकत आलोच आहोत. त्यापैकी सोनेरी अक्षरात लिहिल्या गेलेल्या इतिहासामधील युद्धाचे ठिकाण म्हणजेच कांचना किल्ला, जिथे आपण आज आलो आहोत. 2 ऑक्टोबर 1670 ते 5 ऑक्टोबर 1670 या 3 दिवसात महाराजांनी सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी केली. त्यावेळी सुरतेला लुटून महाराज बालगण येथे निघाले. महाराज सुरत लुटून निघाले आहेत ही बातमी कळताच मुघल सरदार दाऊद खान हा महाराजांना अडविण्यासाठी चांदोळाजवळ पोहोचला. महाराजांना स्वराज्यात पोहोचण्यासाठी सातमाळ डोंगरलांग ओलांडणे आवश्यक होते, त्यामुळे दाऊद खान आपल्या मार्गात अडथळा आणेल हे महाराजांना गृहीत होते. त्यामुळे महाराजांनी सुरतेवर कूच करण्यासाठी जी आपली 15,000 मावळ्यांची फौज नेली होती त्याची एका रात्रीतच विभागणी केली. त्यातील 5,000 सैनिकांना महाराजांनी लुटलेली संपत्ती रायगडी घेऊन जाण्यास सांगितले व उर्वरित 10,000 मावळ्यांसमवेत महाराजांनी पुढे प्रस्थान केले. 17 ऑक्टोबर 1670 रोजी सकाळी कांचना किल्ल्याच्या परिसरात मावळे व मुघल सैन्य यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले व त्यांच्या समवेत प्रतापराव गुजर, मोरोबंद पिंगळे, आनंदराव भिकाजी दत्तो हे देखील सहभागी होते. सर्व मावळ्यांनी मोगली सैनेवर चारही बाजूंनी हल्ला करून हे युद्ध जिंकून घेतले. कांचना किल्ला परिसरात झालेल्या या युद्धाचा उल्लेख इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला आहे. त्याचे कारण म्हणजेच हे युद्ध गनिमी काव्याने न करता 15,000 मावळ्यांची फौज घेऊन महाराजांच्या नेतृत्वाखाली समोरासमोर झाले. महाराजांनी हे युद्ध जिंकले ही बातमी चारही दिशांना पसरली. ही बातमी कळताच दिंडोरीमधील मुघल सरदार सिद्धी हिलाल हा महाराजांना येऊन मिळाला. त्यानंतर महाराजांनी या भागातील इतर सर्व किल्ले जिंकून आपल्या ताब्यात घेतले. कांचनवाडी या गावातनं वरती जेव्हा आपण ट्रेकिंगला सुरुवात केली त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तास लागतो, जी पूर्ण उभी चढण आहे. ती चढून आल्यानंतर आपण कांचना आणि मंचना या 2 जे गड आहेत त्याच्या मध्यावर पोचतो. त्यानंतर आपल्याला जेवण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त खडक आहे बसायला, त्याच्यामुळे बसून निवांत ग्रुपमध्ये जेवता येतं. आमचा सुद्धा आता ग्रुप आलेला आहे. सो तुम्ही इथे बसून थोडंसं नाश्ता पाणी वगैरे करू शकता. फक्त हे कैसे जा रहे देखो रेंग रेंग के कीड़े. हे 9 टाक्या म्हणून म्हणतात याला. पूर्ण अंडरग्राउंड आहे, पूर्ण गुहा आहे. आम्ही आज 9 जण आहे खरंच की. एक बाजूचा डोंगर क्रॉस करून आपण आता दुसऱ्या डोंगराच्या अगदी अंतिम पडावावर आलेलो आहोत. सुंदर अशी पायवाट होती, थोडीशी मध्ये डेंजरस आहे, अदरवाईज उत्तम स्थितीमध्ये अगदी. बघू शकता तुम्ही, आलो आपण वरती. आधी त्या बाजूला तिकडे गेलो, त्यानंतर या दुसऱ्या डोंगरावर. इथून आपण आता पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कांचना मंचनाचा ट्रेक इथे समाप्त झाला. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या किल्ल्यावर लवकरच.